आणि आता बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भातली. एसटी कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे. 22 डिसेंबरला कामावर रुजू व्हा, अन्यथा कारवाईला सामोरे जा अशी ताकीद राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना दिली होती. त्यामुळे आज एसटी कर्मचारी आपापल्या आगारात रुजू होणं अपेक्षित आहे. आजही कर्मचारी जर कामावर रुजू झाले नाहीत तर सरकारकडे प्लॅन बी तयार असल्याचा दावा हा राज्याच्या परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला होता. आजपासून रुजू होणाऱ्यांचं निलंबन आणि बदली तात्काळ रद्द होईल असं परिवहन मंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं. दरम्यान 2 दिवसांपूर्वी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या बैठकीतून काहीच निष्पन्न झालं नाही असं दिसतंय. सुभाष देसाई यांनी ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे आज एसटी कर्मचारी रुजू होतील की सरकारचा प्लॅन बी ला त्यांना सामोरं जावं लागेल याची प्रतीक्षा आहे. क्रांतीनंतर आता बातमी आहे कोल्हापुरातून. कोल्हापूरच्या भुदरगडमधील अथनी शुगर्सनं अंदुर्ली ग्रामपंचायतीचा तब्बल 1 कोटी रुपयांचा कर थकवलाय. यामुळे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले. ग्रामस्थांनी अथनी शुगर्सला ऊस पुरवठा करणारी वाहतूक बंद पाडून गायरान हद्दीत बेमुदत रास्ता रोको आंदोलन सुरू केले. अथनी शुगर्सकडून अंदुर्ली ग्रामपंचायतीच्या तब्बल 1,06,44,000 रुपयांचा कर हा थकीत आहे. याबाबत अंतुर्ली ग्रामपंचायतीच्या वतीनं वेळोवेळी अथनी शुगर्सला कराची रक्कम भरण्याच्या लेखी सूचना देऊनही अथनी शुगर्सनं दाद दिली नाही आणि त्यामुळे अथनी शुगर्सनं ग्रामपंचायतीला सर्व कराची रक्कम त्वरित द्यावी या मागणीसाठी गावकऱ्यांनी थेट रास्ता रोको आंदोलन केलंय.